असे संजय राऊत हे त्यांचं डोकं फिरल्यासारखं वागतात, त्यामुळे त्याला मी बिलकुल उत्तर देणार नाही. ज्यांचे जे सेन्सिबल असतात अशा लोकांना उत्तर देणं योग्य असतं. जे डोकं फिरल्यासारखं वागतात त्यांना काय उत्तर द्यायचं? महत्वाचं हे की पोलीस स्टेशनमध्ये झेड प्रोटेक्टिव्ह जातो आणि कळवून जातो मी येतोय, आणि त्यानंतर तिथे पोलिसांना तो सांगतो की बाहेर हे 70-80-100 लोक उभे आहेत की जे ठरवून आले आहेत की माझ्यावर हल्ला करायचा, तुम्ही पहिले माझी बाहेर काढायची व्यवस्था करा. पोलीस त्यांना सांगतात तुम्ही बाहेर जा, आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर हल्ला होतो. हे यापूर्वी कधी झालेलं आहे? ही लाजीरवाणी स्थिती आहे. म्हणजे मुंबई पोलिसांची इतकी लाजीरवाणी स्थिती मी यापूर्वी पाहिली नाही. म्हणजे मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये हे जे पर्व आहे ना, हे सगळ्यात वाईट पर्व म्हणून दिलं जाईल. एकूण ज्या घडामोडी घडत आहेत, म्हणजे राणा दंपत्याला काल झालेली अटक असेल, विरोधी पक्षांकडून असं आरोप केला जातो आहे की भाजप हे सगळं करवते, राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत भाजपचे, आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. काल राज्यपालांची भेट घेण्याची घोषणा सुद्धा दरेकरांनी केलेली होती. असं आहे की पहिली गोष्ट तर राणा आणि मिसेस राणा यांची काय मागणी होती? आम्ही हनुमान चालीसा म्हणू इच्छितो. दुसरं तर काय म्हटलं नव्हतं. आम्ही मातोश्रीवर हल्ला करतो म्हटलं नव्हतं. आम्ही शिवसेनेवर हल्ला करतो याला प्रकरण बनवलं कोणी? कशाला 500-700 लोक जमा केले? कशाला येणाऱ्या जाणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी हल्ला केला? जे प्रकरणच नाही त्याला स्वतःच मोठं करायचं, आणि हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती यांच्यावर यावी की सहानुभूती मिळवण्याकरता या स्तराला यांना जावं लागावं, आणि एका महिलेला अशा प्रकारे रात्री जेलमध्ये टाकावं लागावं, हे मला असं वाटतं यापेक्षा दुर्दैवी काही परिस्थितीच नाहीये. यांना खरंच लाज वाटली पाहिजे. राष्ट्रपती राजवटेची भाजपची मागणी आहे का? चंद्रकांत दादा असं म्हणाले काल की सामान्य माणूस मला म्हणून मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली नाही या राज्यात आणि राष्ट्रपती राजवट लावली जावी. भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवटीचा काय निर्णय असेल, ती काय परिस्थिती असेल, याचं असेसमेंट हे राज्यपाल घेतात. त्यामुळे आम्ही कुठली मागणी अशी करणार नाही. आम्ही या ठिकाणी संघर्ष करू आणि स्पष्टपणे सांगतो की जशास तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. आता जर कायद्याने आमच्या विरुद्ध लढाई असेल तर आम्ही कायद्याने लढू, पण सरकारी तंत्राचा उपयोग करून बेकायदेशीर लढाई असेल तर त्याला पूर्ण. म्हणजे नेमकं काय करणार भाजप? पात्र शेवटचा प्रश्न. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काल असं म्हणालेले आहेत की केंद्र सरकारकडनं ज्या काही सगळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा देशातल्या नागरिकांचा सगळी वेलफेअर बघण्यासाठी प्रयत्न करायला गेले पाहिजेत, ते केले जात नाहीयेत. उलट दुफळे निर्माण करणारी जी सगळी तंत्र आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत काही कारवाई होताना दिसत नाहीये. आणि दुसरं म्हणजे येणारे सगळे जे परदेशातले लोक आहेत, पंतप्रधान असतील किंवा इतर नेते असतील इतर देशांमधले, त्यांना गुजरातला नेलं जाते देश म्हणून भाजप केंद्र सरकार त्यांना एकसंध बघत नाहीये त्याच्याकडे. पहिली गोष्ट तर देशातल्या वातावरणामध्ये जर काही आपल्याला परिस्थिती विपरीत दिसत असेल तर ती केवळ माननीय शरद पवार साहेब आणि त्यांच्या सोबतचे जेवढे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत हे ज्या प्रकारे अपीजमेंटचं राजकारण करतायत, लांगुल चालन करतायत, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या देशामध्ये कोणीतरी वेगळं आहे हे सातत्याने त्यांच्यावर बिंबवून आणि त्यांचे अधिकार हे हिंदूंपेक्षा जास्त आहेत हे त्यांच्यावर बिंबवून ज्या प्रकारचं राजकारण करणं चाललंय त्याच्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. आणि दुसरा विषय असा आहे की कोण येणार आहे महाराष्ट्रात? आता मी आजच सकाळी, म्हणजे मला त्याची ऑथेंटिक माहिती नाही, पण दिल्लीतल्या अतिशय मोठ्या पत्रकाराचं ट्विट आता मी बघितलं, त्यात त्यांनी सांगितलं की मॉरिशसचे पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना रिसीव करायला एक उपसचिव गेले आणि त्यांना जी रेग्युलर गाडी, जी लक्झरी गाडी असते, ती गाडी देखील देण्यात आली नाही, साध्या गाडीत त्यांना नेलं. ही जर पंतप्रधानांची परिस्थिती असेल तर कोण येणार आहे महाराष्ट्रात आणि कशाला येणार आहे महाराष्ट्रात? आम्ही बघितलं, आम्ही देशाच्या 47% गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, तुम्ही काय करताय? कशाला लोक येणार आहेत? आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये रोज घोटाळे करणार असाल, लोडशेडिंग सुरू करणार असाल, तर कशाला कोणी येणार आहे तुमच्या? त्यामुळे आज महाराष्ट्र हा देशातला उत्तमच आहे. महाराष्ट्रासारखं जो राज्यच नाही आहे. महाराष्ट्राला कोणाला आकृष्टच करावं लागत नाही. लोक येतात पण किमान त्याच्यात खोडा घालू नका. मध्यावधीच्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे मला वाटतं. या प्रश्नाला काही अर्थच नाही.
पंतप्रधान आज येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे दोघेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी ठरवायचं.